भगवान भगवान बाबांच्या पवित्र अशा या जन्मस्थानी आयोजित केलेल्या या भव्य दसरा मेळाव्याला मुंडे साहेबांची परंपरा कायम ठेवण्यासाठी आवर्जून उपस्थित माझे बंधू महादेवरावजी जानकर, माझे बंधू नामदार रामजी शिंदे, माझी बहीण प्रीतम मुंडे खासदार बीड जिल्ह्याच्या, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सविता गोल्हार, आमदार भीमरावजी धोंडे, संगीताताई ठोंबरे, बाळासाहेब मुरकुटे, विनायकराव पाटील, नारायणजी कोचे, शिवाजीरावजी कर्डिले, माजी आमदार गोविंदरावजी केंद्रे, नरेकर नाना, दगडू पाटील बडे, मंचावर उपस्थित डॉक्टर भागवत कराड, रमेशभाऊ पोकळे, श्री संत भगवान बाबा ट्रस्टचे अध्यक्ष गणिनाथजी सानप पाटील, माजी आमदार ऊसतोड कामगारांचा प्रतिनिधी म्हणून इथे आलेले केशवदादा आंधळे, हरिभक्त परायण राधाताई सानप, बुवासाहेब खाडे, आर टी देशमुख, संगीता ठोंबरे, मंचावर उपस्थित प्रवीणजी गुगे, श्रेयाताई कराड, लक्ष्मणअण्णा पवार, काय झालं, सर्व मान्यवर मी हात जोडून तुमची क्षमा मागते. लोकांना खूप ऊन लागतंय आणि मला माझं मार्गदर्शन त्यांना त्रास न देता करायचं आहे. आता तुम्ही बसा. इथे कोणीही उठलेला माणूस बसू शकत नाही, बसलेला उठू शकत नाही अशी गर्दी झालेली आहे. त्याच्यामुळे उगाच तुम्ही उठा बसा काही करू नका. ज्यांच्यापर्यंत मी पोहोचत नाही त्यांच्यापर्यंत माझा आवाज पोहोचण्याची व्यवस्था. आणि मला आज मला काय बोलावं कळत नाही. माझ्या डोळ्यासमोरचं हे चित्र मला खाली वाकून नतमस्तक व्हायला भाग पाडतं. आज तुम्ही नसतात तर पंकजा मुंडे कोणीच राहिली नसती तुमच्यामुळे. न्या महाभारतात जेव्हा अर्जुनाला तेव्हा त्याला जे प्रश्न पडले तेव्हा श्री कृष्णाने विराट रूप धारण केलं होतं. आणि हे विराट रूप धारण करत असताना श्री कृष्णाने सांगितलं एक संदेश दिला. तो संदेश दर महाभारतासाठी लागू पडतो, या राज्यात होणाऱ्या, या देशात होणाऱ्या. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजान्म परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृता धर्म संस्थार्पणार्थाय संभवामी युगे युगे. म्हणजे तुम्हाला जर धर्माची स्थापना करायची असेल आणि तुम्हाला जर न्याय करायचा असेल तर ए तू गप्प बस रे बाबा. तुला मी दे तू फोनवर कोणी हा तो माणूस. तुम्ही आता पोलिसांना काही म्हणायचं नाही, ते कुठं जाणार आहेत, जेवढं दिसतंय तेवढं बघा. आवाज करू नका आता तुम्ही, भाषण करू नको का, मी ओरडायलेत कशाला. आपला मेळावा शिस्तबद्ध झाला पाहिजे का नाही. माझं शांत राहणार ना. हाताची घडी आज या मेळाव्याला जेव्हा मी संबोधन करते गेल्या 2 वर्षातल्या सगळ्या आठवणी माझ्या डोळ्यासमोरून जातात. तुमच्यापैकी इथे बसणारे अनेक लोक असतील
ज्यांनी आपल्या वडील किंवा आई गमावली आहे. आणि तुमच्या शेतात, तुमच्या दारात तुम्ही छोटीशी एक समाधी आपल्या आई वडिलांची नक्की बांधली असेल. तुमचा जशी परवडेल तशी बांधली की नाही? आपला बाप एवढा मोठा होता, त्याचा छत्र एवढा मोठा होता, एवढ्या लोकांना वाटलं आपण अनाथ झालो. मुंडे साहेबांच्या धाव्याला हजारो लाखो लोकांनी स्वतःच डोकं मुंडवून घेतलं, इतकं प्रेम त्यांना दिलं. त्या मुंडे साहेबांची मुलगी म्हणून माझी मी समाधी बांधली. मी प्रश्न स्वतःला विचारते, गेले 2 वर्ष पंकजा ताई काय झालं, काय झालं पंकजा? लोक मला विचारतात, माझ्याकडे या प्रश्नाचं उत्तर नाही. 12 डिसेंबरला गोपीनाथ गडाचं स्मारकाचं जेव्हा उद्घाटन झालं, त्या दिवशी आमच्या भगवान गडाच्या महंतांनी एक भाषण केलं. त्या भाषणानंतर मी कुठलीही प्रतिक्रिया आजपर्यंत दिलेली नाही. आजपर्यंत बोलले का मी कधी गडाच्या विरुद्ध? बोलले का विरुद्ध महंतांच्या कधी? मी प्रश्न स्वतःला विचारला की काय चुकलं माझ, त्याच्यासाठी उभी ना मी. मी आज स्वतःला दिवसभर प्रश्न विचारला की पंकजा हा दसरा तू कुणासाठी करते? भगवान बाबाची शपथ घेऊन सांगा, हा दसरा तुमचा आहे का माझा आहे? हा तुम्हाला पाहिजे होता का मला पाहिजे होता? मी राम शिंदेच्या कार्यक्रमाला चौंडीला जाते, मी माझ्या महादेव जानकर भावाच्या कार्यक्रमाला मी जिथं मेळावा घेईल तिथं मुंबईला अध्यक्ष म्हणून जाते. मी शिवनेरीला शिवरायांचा जन्म साजरा करण्यासाठी जाते, मी चौथ्या माईच्या कार्यक्रमाला सुद्धा अध्यक्षस्थानी असते, पोहरा देवीला सुद्धा मी जय सेवालाल म्हणत तिथल्या कार्यक्रमाला जाते. या महाराष्ट्रातला असला कुठलाही गड नाही जिथे पंकजा मुंडेच्या भाषणाला बंदी आहे. मी प्रश्न स्वतःला विचारते, मी तुम्हाला विचारते, माझं असं काय चुकलं? मी स्वतःला विचारते. मुंडे साहेब आपल्यातून अचानक गेले, आठवतो तो दिवस तुम्हाला? 4 तारखेला मुंडे साहेबांचा अंत्यविधी होता. 4 जूनला दगड एवढ्या जोरजोरात वर्षा होत होता, दगडांचा एवढे दगड डोक्यावर पडतील असं भीती वाटून लोक लपून बसले होते. तेव्हा दगड आपल्या डोक्यात पडेल, आपला जीव जाईल ह्याची चिंता न करता पंकजा मुंडे धावली, हातातला माईक घेऊन सांगितलं भगवान बाबाची शपथ. शपथ आहे तुम्हाला मुंडे साहेबांची, काय माझ्या मरून गेलेल्या बापाची काळजी होती मला? मला काळजी होती असंख्य त्या लोकांची जे तिथे आलेले आहेत. त्याच्यातल्या एखाद्याला एवढा जरी जीवाला धक्का लागला असता तर माझ्या बापाचा आत्मा आता तिथं आकाशात तळमळला असता. काळजी केली, घोषणा देऊ नका, कोणीही घोषणा देऊ नका मध्ये मी पाया पडते तुमच्या. हे राजकीय व्यासपीठ नाही, मी आपल्या सगळ्यांना विचारते, त्या दिवशी जर मी भिवून स्वतःच्या डोक्याला हेल्मेट लावून बसले असते तर किती जीव गेले असते सांगा मला? मग मला माझ्या जीवापेक्षा कुणाची चिंता आहे? मी खोटं बोलते हे तुमच्या समोर झालंय, देशाने पाहिलंय. मग तुमच्या जीवाची चिंता आहे, तुमची काळजी आहे, म्हणूनच पंकजाताई आज या भगवान बाबाच्या जन्मभूमीमध्ये हा मेळावा घेत आहे. मला भगवान बाबांनीच संदेश दिला, भगवान बाबांनीच मला हे सुचवलं आहे, भगवान बाबाचीच किमान आहे. मी अरे बसा नाही तर उठल का? बसा नाही यार, तुम्ही भाषण आहे का? डिस्टर्ब करता तुम्ही. बसायला नाही तर उभं राहील, काही होत नाही. एक माणूस उभा राहिले नाही, एवढी मोठी मी 6 फूट आहे, दिसते तुम्हाला? मग घोषणा द्यायच्या नाही, शेवटचं सांगायले. आज मी महाराष्ट्रातल्या त्या सर्व लोकांना हात जोडून विनंती करते, तुमचे देव पाण्यात ठेवलेले काढा, तुमचे देव पाण्यात ठेवलेले काढा. पंकजा मुंडे कुणाच्या घरामध्ये डाका घालायला जात नाही, पंकजा मुंडे कुणाचा हिस्सा हिरावून घ्यायला जात नाही, पंकजा मुंडे स्वतःच्या नावासाठी काम करत नाही. हा समस्त
समाज आहे याच्याकडे कुणाकडे पायात चप्पल नाही, कुणाकडे धुतलेला शर्ट बोरगा झालेला पाय शर्टाची बटन नाही, हातक्या मळके गमचे डोक्यावर घेऊन एवढी लोक उभी आहेत. हा मेळावा ह्यांच्यासाठी आहे, हा मेळावा माझ्यासाठी नाही आहे. मी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये गणेश, तू जर आता बोलला गणेश गणेश होळंबे इकडे बघ, आवाज नको करू आता तू, प्लीज आवाज नको करू. तुमच्या सगळ्यांसाठी हा मेळावा आहे. मी म्हणलं होतं भगवान गडावर मेळावा नको, जाऊ द्या आपल्याला, पण लोक तुम्ही आलात की नाही, मला अडवलं विमानतळावर अडवलं. मी विमानतळावर जेव्हा भाषण केलं तिथे लोकांच्याशी की काय पाहिजे तुम्हाला बाबांनो, एवढे लोक विमानतळावर का आलात, 2-3 हजार, मागच्या वर्षी हेच घडलं, यावर्षी हेच घडलं. मी विचारलं एवढे लोक का आलात, लोक म्हणले ताई आम्हाला काही नको, आम्ही तुमच्या ऑफिसमध्ये येत नाही, आम्ही तुमच्याकडे काही मागत नाही, आमचा तो स्वाभिमान आहे, आम्हाला वर्षभर आमची छाती फुगवून चालायला मिळतं, आमचा ऊर भरून येतो, आम्हाला स्वाभिमान मिळतो. आम्ही फाटकेत कुणी रेल्वेच्या रुळावर आम्ही काम करतो, आम्ही कुलीचं काम करतो, वजन उचलण्याचं काम करतो. आलेत का नाही इथे कुली काही हमालाचे लोक, इथे काम करणारे कष्ट करणारे पोलीस कॉन्स्टेबल आहेत, मुंबई नगर ठाणे डोंबिवली कुठेही काम करतात. ताई आम्ही वर्षातून एकदा सुट्टी काढून तिथे येतो. उस्तोड कामगार आपला कोयता उचलत नाही जोपर्यंत दसऱ्याला भगवान बाबाच्या समोर नतमस्तक होत नाही आणि मुंडे साहेबांचं भाषण ऐकत नाही. ही परंपरा होती, या परंपरेचा म्हणे मुंडे साहेबांना फायदा झाला, झाला असेल, कारण भगवान बाबाचा ज्याच्या डोक्यावर आशीर्वाद आहे त्याला फायदा होणारच. पण मुंडे साहेबांनी भगवान बाबांची भक्ती ही पिढ्यान पिढ्या चालत राहावी याच्यासाठी भक्त म्हणून योगदान दिलं. एक अशी वैभवाची परंपरा केली. आज मी सकाळी घरातून निघताना बघितलं नागपूरला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एवढा मोठा मेळावा आहे, एक परंपरा आहे त्यांची. आज संध्याकाळी शिवसेनेचा मेळावा आहे, उद्धवजी ठाकरे संबोधन करणार, एक परंपरा आहे त्यांची. एक मुंबईत मेळावा होतो, एक नागपूरमध्ये होतो, एक डोंगर दऱ्यामध्ये गरिबाचा वंचितांचा बहुजनांचा सामान्यांचा मेळावा होतो. तो मेळावा त्यांना काय देऊन जातो, पैसे मिळतात त्यांना, उलट स्वतःच्या खिशातल्या घामाने भिजलेल्या फाटक्या नोटा भगवान बाबाच्या चरणी अर्पण करण्यात त्यांना धन्यता वाटत होती. आज त्या लोकांना हा स्वाभिमान त्यांच्यापासून हिरावून घ्यायचा नव्हता, म्हणून मी नमतं घेत होते. भगवान बाबाच्या गादीचा अवमान मला मरेपर्यंत करायचा नाही म्हणून मी नमतं घेत होते. मी महंतांशी बोलले शेवटचं डिसेंबरमध्ये 2015 मी त्यांना बोलले, ज्या दिवशी 12 डिसेंबरला त्यांनी भाषण केलं आणि भगवान बाबांचा मेळावा जो दसऱ्याचा मेळावा आहे तो बंद करण्याचं भाषण केलं, दिल्लीतले आमचे नेते आलेले, महाराष्ट्र सगळं तिथे उलटून पडलेला, त्याच्या समोर असं काही भाषण केलं तर ताई व्यथित होतील का काय, असं कोणीतरी, त्या बिचाऱ्या माणसाचं नसेल हे, पण कुणीतरी कानाला लागणाऱ्यांनी सांगितलं असं. मी विचार केला काय व्यथित व्हायचंय, गादीचा आदेश आहे, मी विचार त्याच्यावर काही त्यांना प्रश्न विचारला नाही. त्यांचा फोन आला माझ्या PA फोनवर, मला म्हणले असा असा माझा निर्णय झालेला आहे, माझा हा फतवा आहे. मी त्यांना सांगितलं, महंत तुमचा निर्णय शिरसावंद्य आहे, तुम्ही भगवान बाबाच्या गादीवर विराजमान आहात, एकदा आपण लोकांना हे सगळं संयुक्तपणे समजावून सांगू. आजही अनेक वर्षाची परंपरा, लाखो लोकांची परंपरा, अगदी त्यांना असा त्यांच्यावर आघात करणं, त्यांना असा शॉक देणं हे बरोबर नाही, हेच माझं त्यांचं शेवटचं बोलणं. त्याच्यानंतर मी आले होते शेवगावला, आलते की नाही प्रचाराला, तुम्ही होतात शेवगावचे लोक आलेत का, नाशिकचे आलेत का, नाशिकचे हातवर करा, बुलढाण्याचे आलेत का, जळगाव जळगाव आलेत का, जळगावचे, अरे बीडमध्येच आहेत ना, बीडचं काय म्हणा, जालना जालना जालना, सगळ्या महाराष्ट्रातून आलेत लोक. आज मेळाव्याला लोक का आले, मला आठवतं शेवगावला मी प्रचाराला गेले होते, गोळेगावला मुंडे साहेबांच्या पुतळ्याचं अनावरण होत, त्या दिवशी मी भगवान गडावर गेले, मला वाटलं बाप लेख बोलू, मी आणि महंत कारण लेख मानलाय मला गडाची, आम्ही दोघं बोलू आणि त्यांना जे वाटतं ते निर्णय आम्ही सामंजस्याने जाहीर करू.
पण मी गेले त्या दिवशी महंत गादीवर बसले होते, मी त्यांना कधीच त्या गादीवर बसलेलं आधी पाहिलं नव्हतं. त्यांनी मला आत नेलं नाही, मला चहा पाजला, मी आणि मोनिका राजळे होतो. आणि मी म्हणलं मला उशीर झाला क्षमा करा यायला, रस्ता चुकल्यामुळे गडाला पूर्ण प्रदक्षिणा घालावी लागली. त्यांनी सांगितलं आताही उशीर व्हायला, निघा तुम्ही, आता तुम्ही होतात बघायला इथे बरेच लोक. मी त्यांच्या पाया पडले आणि त्यांना म्हणाले काळजी घ्या. त्या दिवशी माझ्या जीवाला वाटलं आता मी त्यांना परत कधी हे असं बोलू शकणार नाही, कारण त्यांचा दृढ निश्चय मला त्यांच्या चेहऱ्यावर दिसला. तो त्यांनी का घेतला हा प्रश्न मला पडलाय तसा तुम्हाला पडलाय, ह्याचं उत्तर काळच देईल. ह्याच्या मागे किती शक्ती आहेत, कोण आहे, ह्याचं उत्तर काळ देईल. आज भगवान बाबाचं दर्शन नाही केलं, आज पंकजा मुंडेला काय यातना झाल्या, तुम्हा सगळ्यांना काय यातना झाल्या, पण मला त्याचं सोपं उत्तर मिळालं. कर्मभूमीने नाकारलं तरी जन्मभूमीने आम्हाला बोलवलेलं. भगवान बाबाच्या जन्मस्थळाची माती आपल्या डोक्याला लावून मी जो प्रण घेतला होता समाजाच्या सुरक्षिततेचा तो पूर्ण केलाय. मागच्या मेळाला मी म्हणलं काही पत्रकारांनी माझ्यावर टीका केली की पंकजा मुंडे माता झाल्या एवढ्या लहान वयाने, पण मी सांगितलं वयाने तरी लहान असले तर मुंडे साहेबाच्या जाण्यानंतर 22 वर्ष मोठी झाले मी एका दिवसात. मी माझी मातांचं, या समाजाचं, या लोकांचं, या गरिबांचं, वंचितांचं स्वीकारलेलं आहे. इथे एका जातीचे लोक नाहीत, तुम्ही विचारा सर्व समाज, गरीब समाज, वंचित समाज आलाय, सर्व जाती धर्माचे लोक आले. मी काही मुस्लिम बांधव सुद्धा डोक्याला टोपी घालून आलेले बघितले. समाजाच्या सर्व लोक आले. मी म्हटलं आज भगवान बाबांचं दर्शन नाही झालं तरी भगवान बाबांच्या पावन भूमीचं, जन्मभूमीचं दर्शन घेतलं आणि आज मी स्वतःला धन्य मानते की एवढं प्रेम लोकांचं मला मिळालं. मी खोटं बोलले असते तर तुम्ही प्रेम केलं असतं माझ्यावर? माझ्या मनात तोंडातून आलेला, माझ्या ओठातून आलेला शब्द तुमच्या पोटातला नसता तर तुम्ही माझ्यावर प्रेम केलं असतं? मी जे बोलते एखाद्या डोंगर दरीत जाऊन उभा राहिल्यावर चहूबाजूनी जसे डोंगर असतात तसे तुम्ही माझ्या चहूबाजूनी माझ्या संरक्षणार्थ उभे आहात. जी साथ मी घालते त्याचा प्रतिध्वनी मला ऐकायलाच येतो, कारण तुम्ही, मी जे बोलते ते तुमच्या मनातलं बोलते. तुमचा स्वाभिमान हिरावून नाही घ्यायचा. भगवान गड, आजही भगवान गड हा शब्द उच्चारायचा म्हणलं तर हृदयामध्ये भरून प्रेम येत. आम्ही भगवान गडातला भगवान हा शब्द घेतला आणि आम्ही आता सावरगावला आलो. आमचे भगवान बाबा आता आम्हाला सावरगाव मध्ये दिसत आहेत. भगवान बाबांच्या या गडामधून भगवान बाबांना आम्ही आमच्या या सावरगावमध्ये बघण्यासाठी हा मेळावा इथे घेतला आहे आणि हा निर्णय जगमान्य असल्याचं हे चित्र आहे. मीडिया वळून कॅमेरा बघा, जरा मुडके देखो, जनता किसके साथ है. जनता पंकजा मुंडेच्या बरोबर नाही, जनताचा निर्णय पंकजा मुंडे जनतेच्या बरोबर आहे. ज्या दिवशी माझ्या पेक्षा तुमच्यावर प्रेम करणारा व्यक्ती आणि एक उत्कृष्ट नेतृत्व येईल, मी स्वतःहून मागे घेऊन त्याला समोर हाताला धरून पुढे आणीन. मी घाबरून राहणार नाही. सगळ्यांना आपल्याला पूर्णपणे शक्ती देण्याचं काम करायचंय. कोयता घेऊन काम करणाऱ्या कष्टकऱ्यांना चांगले दिवस भविष्यात दाखवायचे. आज 42 मुलं ऊसतोड कामगारांचे गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून मी त्याचं शिक्षण करते. 42 मुलांचं हे डॉक्टर झाले, कोणी इंजिनियर झाले. आज मुंडे साहेबांचा फोटो आणि भगवान बाबांचा फोटो ते लोक लावतात, कारण भगवान बाबांनी श्रद्धा दिली आणि जगण्याची ताकद मुंडे साहेबांनी दिली. ही ताकद तुमच्यापासून हिरावून मी घेऊ शकत नाही. एकीकडे जनतेचा आग्रह आणि एकीकडे गादीचा आदेश, मध्य मार्ग निघाला. भगवान बाबा आम्ही तुमच्या जन्मस्थानी आता हा मेळावा घेतला आणि आम्ही हा यशस्वी केला आहे. तुमचेच तुमचेच आम्हाला आशीर्वाद आहे. गडाच्या भाषणात महंत म्हणाले होते भगवान गडाचा आता श्वास मोकळा झाला. गुदमरून टाकलं होतं भगवान गडाला आपण. आज एका पत्रकाराने मला एक लिंक पाठवली, मी उघडून बघितली, बघून मनामध्ये यातना झाल्या, डोळ्यामध्ये अश्रू झाले. भगवान बाबांच्या गडावर भक्तांपेक्षा पोलिसांची संख्या जास्त आहे. 2500 पोलीस आहेत तुमच्या दिमतीला आणि तुम्ही म्हणता महंत सुरक्षित नाही. सरकार कुणाचं आहे?
लेकीचं सरकार आहे म्हणून आमच्या बापाला 100 वर्ष आयुष्य तिथे लाभो, आमच्या गडाला 100 वर्ष आयुष्य लाभो. तुमच्या केसाला धक्का लावण्याची मानसिकता भगवान भक्तांमध्ये नाही, पण भगवान बाबांच्या विचारांना धक्का लावण्याचं, त्यांच्या आचारांना नख लावण्याचं काम आपल्याकडूनही होऊ देऊ नका, एवढीच मी ईश्वर चरणी भगवान बाबांच्या चरणी प्रार्थना करते. किती संघर्ष अख्ख्या देशात, मीच आहे का, मी सगळ्यांबरोबर कार्यक्रम केले, फॉरेनचे डेलिगेट्स आले त्यांच्यावर कार्यक्रम केले, परवा नोबेल पुरस्कार विजेता होते सत्या असती त्यांच्यावर कार्यक्रम केले, मी मोहन भागवतांबरोबर कार्यक्रम केले, मी सगळ्या मोठ्या मोठ्या दिग्गज नेत्यांवर कार्यक्रम केले. दिल्लीचे लोक येतात आणि म्हणतात, पंकजा तुम्ही किती चांगल्या बोलता, तुम्ही किती चांगल्या वागता, आमच्या आमच्या मनात तुमची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न काही काळ यशस्वी होत होता. काय मते मलिन केलं, कधी कुणाला शिवी दिली, कधी कुणाला वाईट वागले, कधी कुणा गरीबाचं वाईट केलं, काय बोलले मी, हे कारस्थान कुणी केले, हे कारस्थान कुणी केले, माझ्या माझी क्लिप रिलीज झाली म्हणे, काय क्लिप मध्ये म्हणाले मी, ऐका बरं, आहे तर ऐकवते इथे कुणाकडे आहे का, क्लिप मध्ये मी म्हणाले आपल्याला गलिच्छ प्रकार करायचे नाहीत, गादीचा अवमान करायचा नाही, जे काय आपल्याला अपमान भोगावा लागेल त्याच्या तयारीनिशी जाऊ, कारण हे सगळे माणसं गेले होते रट्टे खाय रट्टे खायचे का म्हणून आले, ह्यांना धक्काबुक्की झाली, ते रामराव खेडकर, भागवत कराड, डॉक्टर पालवे, खरमाटे मामा, आमचे केशव दादा, राजाभाऊ मुंडे, घुले काका, एवढे लोक गडावर गेलते पाय धरायला, हकलून दिले, त्यांचं स्वागत दंडुकेधारी लोकांनी केलं आणि मने पंकजाताईने धमकी दिली. अरे वाद असता तर मिटवला असता, भेद असता तर सांगला असता. वाद आमच्यामध्ये नाही, भेद आमच्यामध्ये नाही, एका रात्रीतून तुम्ही निर्णय घेतला आणि तो चांगला आहे आणि योग्य हे सिद्ध करण्यासाठी मला अयोग्य सिद्ध करता, एवढी सगळी जनता आज इथं उभी, हे पंकजा मुंडे अयोग्य सिद्ध करण्यासाठी आहे. मी म्हणले उलट लोकांना की आपण गादीचा अवमान करायचा नाही, आपण गादीच्या विरोधात बोलायचं नाही. मी लोकांना आव्हान केलं, त्या क्लिप मध्ये पण मी हेच म्हणायले, मला म्हणले लोक ताई महंताचं काय म्हणतात, मी म्हणलं महंतांचं नंतर बघू, मी असं म्हणले का महंतांची बघू, ती क्लिप परत ऐका तुम्ही. आज तुम्ही तर हुशारच आहेत, तुम्ही पण क्लिप करणारे तुम्हीच आहेत ना, मला त्याची काही चिंता नाही. आज देशामध्ये राजकारण करत असताना आपल्या ताई आपल्यासाठी आहेत, दिल्लीत असो मुंबईत असो, एका हक्क्यावर आपल्यासाठी येतात, आपल्यासाठी कष्ट करतात, उन्हातान्हात धावतात, ही भावना आहे म्हणून एवढे लोक माझ्या पाठीशी उभे. मी तुम्हाला सांगते, माझ्या जीवनामध्ये मी मंत्रिपदाची शपथ घेत असताना सुद्धा मी एवढी सद्गतीत झाले नाही जेवढी मी आज झालेली आहे. आज तुम्ही हे जे दिव्य विराट रूप मला दाखवलं, संघर्ष करण्याची ताकद मला आली. छत्रपती शिवरायांची एक गोष्ट मला आठवली, छत्रपती शिवरायांची एक गोष्ट, छत्रपती शिवरायांची गोष्ट अशी, छत्रपती शिवराया निघाले होते एक दिवशी शिकारीला, त्यांच्यामध्ये रानातून जात असताना आंब्याच्या झाडाखाली उभं राहून ते वेध घ्यायचा प्रयत्न करत होते, तेवढ्यात एक दगड त्यांना लागला, त्यांना थोडा राग आला, कोणी हा दगड आघात झाले तरी त्या राजाने कधीही प्रतिघात नाही केला पाहिजे, जनतेच्या हिताचा निर्णय घेतला पाहिजे, जनतेला सहज दिली पाहिजे, आणि म्हणून अनेक आघात सहन केले पण कधी काही बोलले नाही. शेवटचं एक पत्रही मी लिहिलं बाबांना आणि सांगितलं की या ऊसतोड कामगारांसाठी, या कष्टकऱ्यांसाठी एक संधी द्या, 20 मिनिटं भगवानगडावरचा हा मेळावा आहे, वैभव आपल्याला पूर्णपणे वर्षानुवर्ष चालू ठेवू द्या, लेकीची हाक म्हणून बाहेरची भेट द्या, पण हे माझी मागणी सुद्धा मान्य झाली नाही. ही मागणी माझी नव्हतीच, ही मागणी तुमची होती. भगवान बाबांच्या या गावामध्ये, सावरगावमध्ये लोकांनी ठराव घेतला, ठराव घेतल्यानंतर भगवान बाबांच्या गावातल्या लोकांनी मला स्पीकरवर सांगितलं की ताई तुम्ही आमच्या गावाला या, आता एवढी खाली जाऊ नका, एवढे आता आजीजी करू नका, तुम्ही आमच्या गावाला या.
मी त्यांना एवढीच विनंती केली, आज लेख म्हणून बोलवताल, उद्या मला परत माझ्या डोळ्यामध्ये अपमान आणि अश्रू घालायची परत वेळ येऊ देऊ नका. कारण पंकजा मुंडे अपमान सहन केवळ या लोकांसाठी करेल आणि या लोकांसाठीच तिच्या डोळ्यामध्ये अश्रू येतील. माझा आहे कोण तुमच्याशी? तुम्हीच आहेत माझा परिवार, तुम्हीच आहेत माझी शक्ती. माझ्या या सावरगावचा निर्णय हा भगवान बाबांच्या आशीर्वादाने झालाय. इथून एक नवीन परंपरा सुरुवात होईल. संघर्ष माझ्या वाट्याला आला, मला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला, अनेक आघात झाले, ही सगळी कडी एकच आहे, ही सगळी कडी एकच आहे, भविष्यामध्ये उघडकीला येईल. पण मी एक सांगते तुम्हाला, मी तुम्हाला कधीही अंतर देणार नाही. तुम्ही कधीही कुठेही मला म्हणलात तर मी तुमच्यासाठी येणार आहे, म्हणून मी जिथे म्हणेल तिथे तुम्ही माझ्यासाठी येता. मी तुमचे हे उपकार माझ्या कातड्याचे जोडे करून सुद्धा कधीही याची परतफेड करू शकणार. किती संघर्ष झाला तरी अटल बिहारी वाजपेयींच्या त्या ओळी मला आठवतात. अटल बिहारी वाजपेयींनी सांगितलं, छोटे मन से कोई बड़ा नहीं होता, टूटे मन से कोई खड़ा नहीं होता. छोटा मन ठेवून लोकांवर निर्णय लादून माणूस मोठा होत नाही. आणि ज्याचं मन विखुरलेलं आहे, दुःखी आहे, निराश आहे, तो आपल्या पायावर उभा राहू शकत नाही. माझ्यासारख्या नेत्यांचं, अनेकांचं, सगळ्यांचं कर्तव्य हेच आहे की छोट्या मनाच्या लोकांचं मन मोठं होण्यासाठी प्रयत्न करायचा आणि मोठ्या मनाच्या लोकांना या समाजाचं हित करण्यासाठी आव्हान करायचं. या समाजासाठी आता इथे मेळावा झालाय. या मेळाव्यासाठी आता आपण जर मला सावरगावकरांनी मदत केली तर भगवान बाबांची भव्य मूर्ती पाण्यावर विराजमान. बेसुनी प्यान पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वर. एक भगवान बाबाची भव्य मूर्ती ही कुठूनही दिसली पाहिजे पंचक्रोशीतून. ही पाण्यावर भगवान बाबांची मूर्ती ज्ञानेश्वरी वाचतानाची, आणि ते असेल सर्वांचं ध्यान मंदिर. इथे येऊन धिंगाणा काढायचं नाही, इथे येऊन पंकजा द्यायच्या घोषणा द्यायच्या नाही, इथे येऊन ध्यान करायचंय आणि समाजातल्या कुप्रथा, समाजामधल्या चुकीच्या गोष्टी पुसून टाकून नवा समाज जन्माला घालायचा. हा इतिहास, हा इतिहास मी रचत आहे तुमच्या भरोशावर. हे गप्र घोषणा नाही म्हणलेलं कळ नाही का तुम्हाला? हा इतिहास मी रचत आहे तुमच्या भरोशावर रचला. तुमच्या भरोशावर एका रात्रीत ठिकाण बदललं आणि तुम्ही एवढ्या संख्येने आला. शेवटी सर्वजण म्हणतात पंकजा मुंडे म्हणजे गोपीनाथ मुंडेची कन्या आहे. संघर्ष तर तिच्या वाट्यालाच आहे. ना हार मे ना जीत मे किंचित नाही भयभीत मे, ना हार मे ना जीत मे किंचित नाही भयभीत मे. संघर्ष पथ पर जो मिला ये भी सही वो भी सही. हार नहीं मानूंगी, वरदान नहीं मांगूंगी, मैं कभी हार नहीं मानूंगी. मी तुम्हाला कधीच पुन्हा समोर झुकण्याची वेळ येऊ देणार नाही. हा संघर्ष चालत राहील. पंकजा मुंडे मुंडे साहेबांची कन्या आहे म्हणून संघर्ष म्हणणारी समाजाची संख्या मोठी आहे. पण काही विचारवंत आहेत जे विचार करतात की पंकजा मुंडे केवळ मुंडे साहेबांचं नाव आहे म्हणून पंकजा मुंडे आहेत. साहेबांचं नाव बाजूला काढा, पंकजा मुंडेचं अस्तित्व शून्य आहे. पण मी माझ्या वडिलांचं नाव बाजूला का काढू? माझ्या वडिलांचं नाव घेऊन सगळ्या पक्षातले लोक राजकारणात नाव घेतात. मागच्या वर्षी टीका करणारे लोक यावर्षी साहेबांचे गुण गायला लागले. मी मुंडे साहेबांचं नाव का घेणार नाही? माझ्या बापाचं नाव मी नाही घेणार तर कोण? या महाराष्ट्रामध्ये अनेक असे लोक आहेत ज्यांचे वडील आहेत, माझे तर नाही आहेत ना, मग त्यांचं नाव पण घ्यायचा अधिकार मला नाही. मुंडे साहेबांच्या नावावर जर मी असेन तर ते माझं भाग्यच आहे. पण मुंडे साहेबांचं नाव जगाला विसरू देणार नाही, हे माझं कर्तृत्व आहे, एवढं लक्षात. आणि हे कर्तृत्व तुमच्याशिवाय शक्य नाही. आज मी माझ्यावर बोलले, तुमच्यावर बोलले, कारण हा मेळावा राजकीय नाही, हा मेळावा सरकारी नाही आहे की सरकारच्या 10 योजना सांगाव्या तुम्हाला ऐकायच्याही नाहीत. आज तुमची मनस्थिती काय मला माहिती आहे. आज तुम्हाला काय ऐकायचं नाही, तुम्हाला हेच ऐकायचं आहे की पंकजाताई काय म्हणतात आणि पंकजाताईंना काय वेदनेतून जावं लागलं. एखाद्या लेकराला जन्म देताना एखाद्या आईला जशा वेदना होतात ना, तशा वेदना हा निर्णय घेताना मला झाल्या. पण नाळ कापताना लेकराला वेदना होत नाहीत, आईला वेदना होत नाहीत. भगवान बाबा माझी आई झाले आणि ती नाळ त्यांनीच कापून टाकली आणि सांगितलं जा
तुझा श्वास मोकळा झाला लेकी तुझा, मी इथे आलंय. मला आज वाटतंय की भगवान बाबांचा तर श्वास गुदमरत नाही ना. आज एवढ्या भक्तांनी नतमस्तक व्हायचं भगवान बाबांच्या चरणी, हे भक्त तिथे का नाही गेले ह्याचा शोध इतिहासात भविष्यात घेतला जाईल. पण जेव्हा इतिहास रचला जाईल तेव्हा या संघर्षाच्या कहाणीमध्ये तुमची ताई सगळ्यात पुढे असेल. तुमच्यावर आलेला प्रत्येक वार मी माझ्यावर झेलेन. माझ्या एखाद्या भावाला इजा होऊ नये, माझ्या एखाद्या माऊलीच्या घरचा वंशाचा दिवा विझू नये, ह्याच्यासाठी आज मी निर्णय घेत गेले आणि घेत राहीन. तुमच्यासाठी रात्रंदिवस मी कष्ट करेन. तुमच्यासाठी मी माझ्या जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत कष्टाची परिसीमा करेन. मी तुम्हाला कधीही कधीही अंतर देणार नाही. मी तुम्हाला शब्द देते या भगवान बाबाच्या जन्माने पावन झालेल्या भूमीचा मी विकास करीन. आणि या भगवान बाबाच्या या भव्य सोहळ्याचा परत जगाने नोंद घ्यावी अशा प्रकारचा भगवान बाबांच्या आठवणी इथे निर्माण. जसं ते मी ऐकलंय मक्का मदिनामध्ये गेल्यावर, एक सगळे मुस्लिम बांधव तिथे जातात पापाची मुक्ती घेण्यासाठी, दर्शन घेतात, एक पवित्र दगड आहे त्याला डोकं लावतात. आणि असा एक तिथे दगड आहे, अशी एक तिथे वास्तू आहे ज्याला ते दगड मारतात, त्याचा अर्थ ते पापाचं प्रतीक आहे. मी भगवान बाबांची जेव्हा मूर्ती इथे उभारीन तेव्हा असा एक चबुतरा नक्की उभारेन ज्याला तुम्हाला दगड मारावे लागतील. त्या दगड मारून तुम्ही हे शपथ घ्याल की समाजातलं हे पाप आम्ही दूर करणार. आज तुम्हाला मी असंच सोडणार नाही. मी तुम्हाला शपथ घ्यायला लावणार आहे. यावेळी तुम्हाला शपथ घ्यायची की पुढच्या दसऱ्याला आपण जेव्हा मेळावा घेऊ तेव्हा आपण स्त्री भ्रूण हत्येच्या या संकटातून आणि या कलंकातून बाहेर आलेलो असतो. तेव्हा आपण आपल्या घरामध्ये येणाऱ्या लेकीचा जन्माचं स्वागत करू. पंकजाताईचा नारा द्यायला बरं वाटतं पण घरात पोरग पाहिजे असे लोक माझे फॉलोअर असू शकत नाहीत. पंकजाताई तुम्हाला वाटतं आमची नेता व्हावी, तुमच्या घरात सुद्धा नेता जन्मू शकतो. त्या नेता ती एक स्त्री याच्या जन्मातही जन्मू शकतो. मी निर्णय घेतला भगवान बाबांच्या घराच्या मेळाव्याचं काय करावं याच्या संदर्भात मी निर्णय घेतला. आणि इथे यायचा तो दुर्गाष्टमीच्या दिवशी निर्णय घेतला. दुर्गेने शक्ती दिली. स्त्री हे शक्तीचं प्रतीक आहे, सोज्वल आहे, सात्विक आहे, प्रेमळ आहे. पण जेव्हा ती आपल्या शक्तीचं रूप धारण करते ती एक आदिशक्ती आहे, कोणी विसरायचं कारण नाही. त्या आदिशक्ती समोर सुद्धा शंकराला येऊन नतमस्तक व्हावं लागतं आणि स्वतःचा देह ठेवावा लागतं, ती शांत होते. त्या आदिशक्तीची आपण लेकर आहोत. ती आदिशक्ती आपल्या पोटात जन्म घेत असताना तिचा जीव घेण्याचं पाप तुम्ही करू नका, नाही तर भगवान बाबांचं नाव घेण्याचा आपल्याला अधिकार. मला वाटतं भगवान बाबांविषयी मी लहानपणापासून खूप ऐकलं, माझ्याविषयी पण खूप लोकांनी बोललं, मुंडे साहेबांनी एखाद्या मुलासारखं मला वाढवलंय. म्हणजे मी ते लहान असताना त्यांच्यावर दंड मैठा काही मारायचे, उगीच एवढं लढत नाही मी. काय आत्ता गाडीवरून उडी मारत होते, भाऊजीला उडी मारता नाही पण मला मारताय. मी त्यांना म्हणलं तुम्ही एवढा व्यायाम करतात दोन दोन तास जिममध्ये. आम्ही जानकर साहेब म्हणत आमच्या पक्षावर टीका करू नये. मी साहेबांवर व्यायाम करायचे, साहेब मला बसून जेऊ घालायचे आणि म्हणायचे माझा पोरगा आहे. मी जेव्हा शपथ भगवान बाबा शपथ सांगते, साहेबांनी मला नॉनव्हेज खायला शिकवलं. पण आज भगवान बाबाच्या पावन भूमीत मी आले आणि भगवान बाबाची शपथ आता मी कधीही मांसाहार करणार. पण भगवान बाबांचा हा सगळ्यात मोठा संदेश, हा संदेश मला पोरासारखं वाढवल्यामुळे माझ्यापर्यंत पोहोचला नाही. पण आज एक स्त्री आणि एक पुरुष या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करताना मी जर हिंसेच्या विरोधात एवढी जाते, मी हिंसा होऊ नये म्हणून इथे आले, मी हिंसा होऊ नये म्हणून नतमस्तक झाले, ती हिंसा माझ्याकडून घडली नाही पाहिजे असा मी आजपासून निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे कुणी जर म्हणलं तर त्याला सांगा आजपासून नाही. आज मी हा व्रत भगवान बाबांचं घेतलेलं आहे. दरवर्षी आपण दसऱ्याला एक व्रत घेऊ, समाज सुधारण्याचं व्रत. मी सांगायचे मुंडे साहेबांनाही सांगायचे, महंतांनाही म्हणायचे आपण काहीतरी चांगलं सुरू करू, आपल्या समाजाच्या एवढ्या भव्य मेळाव्यातून एक चांगला संदेश देऊ. मागच्या वेळी मी संदेश दिला की जो कोणी ऊसतोड कामगारांचा मुलगा मेडिकल इंजिनिअरिंगच्या गव्हर्नमेंट कॉलेजला लागेल त्याला 21,000 स्कॉलरशिप मी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानमधून देईन. मी मागच्या वेळी तो निर्णय जाहीर केला. मी सांगितलं 42 मुलांना आता मी स्कॉलरशिप देते. आज मी निर्णय जाहीर केला की मी अहिंसेचं खंडन
न करता अहिंसेचा प्रचार करेन आणि भगवान बाबांचे हे व्रत मी माझ्याबरोबर जीवनभर पाळीन. ही फार मोठी गोष्ट जीवनामध्ये नाही. मी कुणाला आग्रह धरणार नाही, तुम्हाला बाकी काय करायचं करा, पण लेकरू गर्भातलं मारायचं पाप तुम्ही करू नका, ही शपथ आज इथून घेऊन. मी सत्तेत आहे, मी मंत्री आहे, हे केवळ तुमच्यासाठी आणि तुमच्यामुळे आहे, आणि तुमचा आग्रह पाळण्यासाठी मी आज इथे आले. पोलिसांना फार धास्ती होती, ताई काय करतील. मी नगरला येणार नाही म्हणल्यावर त्यांना हायसं झालं. बरं झालं पंकजा ताई, मला कळे ना की मी काय आतंकवादी का काय, मला काही कळतच नाही मला माझी भूमिका काय. आज तिथे दर्शनाला जायचं म्हणलं, काल आमचे लोक गेले ताई दर्शनाला येतील सकाळी, म्हणजे चार लोकांच्या वर आम्ही दर्शनाला परवानगी देणार नाही. आता म्हणलं जाऊ रे, आता भगवान बाबांनी नाळ तोडलीच आहे, पावनभूमीचं दर्शन घेतलं, माती डोक्याला लावली, आजपासून जीवन केवळ तुमच्यासाठीच, तुमच्यासाठीच आणि तुमच्यासाठीच. मला एका म्हाताऱ्या माणसाने एक गोष्ट सांगितली, रेसमध्ये घोडे धावतात ना आपण बैलाच्या, म्हणजे जर तुला मालक तुझा छळत असेल तर तू रेस जिंकणार आहेस हे लक्षात ठेव, असं एका माणसाने म्हणलं. मी रेस कोणती जिंकणार आहे मला माहित नाही, मी जीवनात कुठे जाणार आहे मला माहित नाही, माझी ती अपेक्षाही नाही. नका रे बाबा, पणाच्या अखेरच्या श्वासापर्यंत मी संबोधन करणार, हीच माझी सर्वात मोठी उठावी. आजपासून हे आपलं जे भगवान बाबांचं सावर गाव आहे, हे भगवान संस्कार मंदिर म्हणून इथे आपण मंदिर उभा करू. नुसतं भगवान मंदिर नाही चालणार, भगवान संस्कार मंदिर चालेल. भगवान बाबांचे संस्कार भगवान बाबांच्या जर घरापासून दूर जात असतील, त्यांच्या गावापासून दूर जात असतील, तर त्याला काही अर्थ नाही मग भगवान बाबांचं नुसतं नाव घ्यायला. ते संस्कार आपल्याला इथे उभे करायचे आहे, नवीन पिढी घडवायची आहे. शेवटच्या क्षणापर्यंत तुमची सेवा करेन. मी कधीही कुणासमोर झुकणार नाही, मी जीवनात कधीही रुकणार नाही, मी उतणार नाही, मी वाटणार नाही, मी घेतला वसा कधी टाकणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.